फुलपाखरू महिना म्हणून सप्टेंबर साजरा केला जातो. भारतामध्ये 128 फुलपाखरांच्या प्रजाती नष्ट होऊ लागल्यानं दुर्मिळ झाल्यात. नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फुलपाखरांच्या अनेक प्रजाती आहेत आणि त्याचं संवर्धन होण्याची गरज आहे. कैसर ए हिंद, कॅनरा ओक ब्लू, ऑर्किड टीट या प्रजाती वाचवण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करतात, कारण निसर्ग साखळीत फुलपाखरू सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. जिल्हा पातळीवरती मुख्यालय, नगरपरिषदा, नगरपालिका असतील तिथे प्रत्येक अशा ठिकाणी एक फुलपाखरू उद्यान विकसित व्हायला हवं. तसेच वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये जे फुलपाखरांना संरक्षण दिलेलं आहे ती माहिती सुद्धा ती अद्ययावत करायला हवी संशोधकांच्या बरोबर, म्हणजे मग फुलपाखरांचं संवर्धन जास्ती चांगल्या प्रकारे होऊ शकेल. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. निफाड तालुक्यातल्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात जायकवाडीच्या दिशेनं 16582 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 5 वक्रकार गेटमधून विसर्ग करण्यात येत आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरीमध्ये हा विसर्ग सुरू आहे. मोठ्या प्रमाणात सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर इगतपुरीमध्ये संततधार आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे हे नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरीत विसर्ग सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिमसह मालेगाव आणि रिसोड तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीनसह भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांची चिंता त्यामुळे वाढली आहे. नांदेडमधल्या कंधार तालुक्यातल्या पेठ वडज इथल्या मध्यम प्रकल्पाची भिंत फुटली आणि त्यामुळे पाणी घुसून अंदाजे 30 हेक्टर पिकाचं नुकसान झालंय. हाताशी आलेलं पीक वाहून जमीन सुद्धा खरडून गेली आहे. आता या जमिनीमध्ये पिकं कशी घ्यायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. प्रशासनानं तातडीनं भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात. बीड जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनीही पाहणी केली. भर पावसात चिखलातून त्यांनी मोटरसायकलनं प्रवास केला. अतिवृष्टीनं पाझर तलाव फुटून आमला धानोरामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय. जिल्हाधिकाऱ्यांनी इथली पाहणी करताना शेतकऱ्यांचं सांत्वन केलं आहे. जुलै महिन्याच्या अखेरीला आलेल्या महापुरातून रायगडमधल्या महाडची बाजारपेठ आता सावरत चालली आहे. गणेशोत्सवानिमित्तानं बाजारपेठेत गर्दीनं फुलून गेली होती. मात्र नुकसानीचे पंचनामे होऊन सुद्धा सरकारकडून मदत मिळाली नसल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि त्यामुळे बँकांकडून कर्ज घेऊन माल भरल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे